वाढती इंधन दर वाढ व महागाई विरोधात संपूर्ण भारत देशात विरोधकांनी बंद पुकारलाय. परंतु याच भारत बंद मध्ये खानापूर तालुक्यातील विरोधकांनी पाठ फिरवले असं चित्र दिसून येत आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात अवघ्या देशात संतापाचे वातावरण तयार झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, राजद, JDS तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. परंतु सांगली जिल्ह्यातील राजकारण्यांची तशी संभ्रावस्था झाली आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघ भाजपकडे नाही, परंतु भाजपच्या मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेकडे इथले आमदारपद आहे. दरम्यान सध्या आमदार अनिल बाबर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेला संपर्क नागरिकांना बरंच काही सांगून जातोय. तर माजी आमदार सदाशिवराव पाटील हे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे स्वागत करतात, तर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हे भाजपचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांची नगरपालिकेतील सभा घेतात. हे मात्र नागरिकांना न उलगडणारे कोडेच आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक आज या आंदोलनात सामील झालेले दिसले नाही, तर अन्य विरोधी पक्षांचे कार्यकर्ते गायब झालेले दिसत होते. विट्यासह खानापूर तालुक्यात या भारत बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसत आहे. या आंदोलनात भारत बंदला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादावरून पुढील राजकारणाची नांदी काय असणार हे येणारा काळच सांगणार आहे.